नमस्कार मित्रांनो वृषभ राशीमध्ये भ्रमण करणारा गुरु ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला वक्री होणार आहे त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या सहाव्या स्थानात रवी बुध शुक्र यांचं भ्रमण असणार आहे सहाव्या स्थानाला रोग आणि शत्रुस्थान असं म्हटलं जातं या ग्रहांचे प्रभाव आणि इतरही ग्रहांचे प्रभाव वृषभ राशीवर ऑक्टोबर दोन हजार चोवीस करता कसे असतील या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवात तुमच्या स्वास्थापासून करू शारीरिक आणि मानसिक स्वास्थ जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र जो की तुमच्या सहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय चौदा तारखेनंतर हा तुमच्या सातव्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा गुरु दिनांक नऊ तारखेनंतर वक्री होणार आहे गुरु हा तुमचा अष्टमेश सुद्धा आहे आणि तुमच्या अष्टम स्थानावरती द्वितीयातल्या मंगळाची सप्तम दृष्टी आहे तर एकंदरीत या सर्वांचा विचार करायचा झाला तर साधारणतः या महिन्यामध्ये में जवळजवळ पंधरा सोळा तारखेपर्यंत थोडंसं तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल अर्थात या महिन्याच्या बावीस तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याची जर का तुलना केली तर जो स्ट्रेस किंवा टेन्शन ज्याला आपण म्हणतो ते बऱ्याच प्रमाणात कमी असेल मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील गुरु जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे तो कोणतीच गोष्ट अगदी टोकाची करणार नाही थोडंसं सतर्क राहणं महत्त्वपूर्ण राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीकरता दोन जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल पहिला जो आहे तो आहे बुध जो की तुमचा धनेश आहे पंचमेश आहे आणि दुसरा ग्रह जो आहे तो आहे गुरु जो की तुमचा अष्टमेश आणि लाभेश आहे तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो बुध जो की धनेश आणि पंचमेश आहे जो की तुमच्या पंचम सणामध्ये भ्रमण करतोय अकरा तारखेनंतर षष्टात भ्रमण करेल आणि दिनांक तीस तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे याचप्रमाणे जो गुरु आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि एकोणीस तारखेनंतर एक दिनांक नऊ तारखेनंतर तो वकरी सुद्धा होणार आहे तर अर्थातच या संपूर्ण महिन्यामध्ये थोडस तुम्हाला तुमचे जे आर्थिक संदर्भ आर्थिक जे खर्च असतील पैशाचे जे खर्च असेल किंवा गुंतवणूक असेल त्यावर त्यावरती थोडीशी करडी नजर ठेवावी लागणार आहे अनावश्यक अनपेक्षित खर्च हे जास्त प्रमाणात होऊ शकतील काळजी घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट खरंतर चांगली आहे की तुमच्या राशीचा जो राजयोग राजयोगकारक आहे शनी हा स्वतःच्या राशीत दहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय पण सध्या तो वक्री आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट जरी झाली आर्थिक संदर्भात जरी विचार करायचा झाला खर्च होतील अनपेक्षित गुंतवणूक सुद्धा होतील की परंतु त्याचे फार टोकाचे परिणाम होणार नाही त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका तुमच्या राशीतला गुरु आणि तुमच्या दशमस्थानातला स्वतःच्या राशीतला शनी कुठल्याही गोष्टी बाबतीत तुमची तुमच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या अगदी टोकाच्या करणार नाही त्यामुळे तसे काय काळजी करू का, पर नका परंतु गाफील सुद्धा राहू नका यानंतर ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे रवी जो की तुमच्या पाचव्या सणामध्ये भ्रमण करतोय दिनांक अठरा तारखेनंतर हा तुमच्या सहाव्या सणांमध्ये भ्रमण करेल घरातलं वातावरण एकंदरीतच व्यवस्थित असेल घरातल्या व्यक्तीं म्हणजे नातेसंबंध सुधारतील एकोणीस वीस तारखेनंतर थोडस घरातल्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील पण तो फाचा फारसा परिणाम तुमच्या गृहसौख्यावरती होणार नाही याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध जो की तुमच्याच पंचमात भ्रमण करतो अकरा तारखेनंतर षष्टात भ्रमण करेल आणि तीस तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे तर एकंदरीतच सांगायचं झालं तर जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल साधारण बारा पंधरा तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं त्याकडे लक्ष द्या मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल थोडेसे वादवाद होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक हो करू शकतील मात्र थोडंसं संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कारण द्वितीयातला मंगळ चतुर्थीदृष्टीनं तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे तर संदर्भात थोडंसं तुम्हाला काळजी घेणं आवश्यक राहील जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल कारण गोष्टी या महिन्यात तेवढ्या सहजासहजी तुमच्यासाठी नसतील वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो की वैवाहिक जीवनासाठी महत्वपूर्ण आहे तो आहे मंगळ जो की शतुर्शीत द्वितीयात भ्रमण करतोय किंवा धनस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आता साधारणतः दिनांक चौदा तारखेनंतर ता शुक्र जो ग्रह आहे तो तुमच्या सप्तमात येणार आहे आणि तीस तारखेनंतर बुध सुद्धा येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील या संपूर्ण महिन्यामध्ये त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं होणार राहील या प्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर जो कर्मेश आहे शनी जो की तुमच्या कर्मस्थानामध्येच भ्रमण करतो आहे मात्र तो वक्री आहे तर साधारण गेल्या का काही महिन्यापासून जे अनुभवत हो आहात की तुम्ही जे काही काम करतात त्याच्यापासून संपूर्ण समाधान मिळत नाही आहेत किंवा त्या ठिकाणचे जे का तुमचे जे, जे सहकर्मी आहेत किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्यावर सुद्धा वादविदाचे प्रसंग निर्माण होतात किंवा काही नीटसं काही तुमचं कार्यक्षेत्राबद्दल तुम्ही थोडक्यात समाधानी नाही आहेत या महिन्यामध्ये सुद्धा थोडंफार तसंच राहील पण काळजी करू नका गोष्टी टोकाच्या होणार नाही एकंदरीत था सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये सहाव्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह भ्रमण करत असल्याकारणामुळे थोडंसं तुमचा जो मूड आहे तो तेवढाच व्यवस्थित दिसणार नाही डे टू डे लाईफबद्दलच्या ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक चार तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोणयोग होणार आहे शनी जो की तुमच्या दहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय जो शुक्र तुमच्या सहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय दोघांचा त्रिकोणयोग शुभफलदायी राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी तुमच्याकडे येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील जरूर त्या संदर्भात विचार करू शकता दिनांक आठ तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोणी होणार आहे आणि मंगळ शुक्राचा सुद्धा त्रिकोणीयोग होणार आहे आठ तारीखे शुभफलदायी राहील आठ पा आठ तारखेच्या आसपासचे जे दिवस आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील खास करून तुम्हाला काय चांगलं उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड केला तर शॉर्ट टर्ममध्ये केलेल्या ट्रेड तुमच्यासाठी या दरम्यान फायदेशीर ठरतील जर तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये जाण जाऊ पाहता किंवा जर तुम्ही मध्ये असाल तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहील कार्यचित्राच्या संदर्भात महत्वपूर्ण काही घडामोडी या दरम्यान होतील की ज्या सकारात्मक असतील दिनांक चौथा तारखेला मंगळ आणि रवीचा केंद्रविरोगाने हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग सुद्धा होणार आहे मंगळ जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय जर रवी तुमच्या पंचमात भ्रमण करतोय दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग असणार आहे खास करून ज्या गर्भवती महिन्यात त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं बर करू शकतील याचप्रमाणे जर रिलेशनशिपमध्ये रेले, असाल तर छोटे मोठे खटके उडू शकतील आणि जर शेअर मार्केट ट्रेड असाल तर मोठी रिस्क घेऊ नका याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारा बरोबर सुद्धा या दरम्यान खटके उडू शकतील काळजी घ्या दिनांक पंधरा तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोणी होणार आहे नेपच्यून जो की तुमच्या लाभात भ्रमण करतोय जो शुक्र तुमच्या सप्तमात भ्रमण करतो दोघांचा राहील सुधारतील खास करून जर तुम्ही पार्टनरशिपच्या असाल तिथे काही चांगल्या गोष्टींचा अनुभव निश्चित येईल दिनांक बावीस तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे बुध जो की तुमच्या षष्टात भ्रमण करतोय जो शनी तुमच्या दशमात भ्रमण करतो दोघांचा त्रिकोणयोग अतिशय शुभफलदायी राहील कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता हा जो कालावधी आहे दिनांक बावीस तारखेचा हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे दिनांक अठ्ठावीस तारखेला मंगळ आणि शनीच मंगळ आणि नेच्युंचा त्रिकोणी होणार आहे शनी शुक्राचा केंद्र होणार आहे मंगळ जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि नेच्युन तुमच्या लाभात भ्रमण करतोय दोघांचा शुभ फलदायी राहील हाती घेतलेली कामं तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाला रेंगाळलेले काम जी कामं कित्येक दिवसापासून होत नाही त्याबद्दल स्ट्रेस आहे अशी कामं निश्चित हाता हाती घेऊ शकता कमिटमेंट प्रॉमिसेस कगदपत्र व्यवहार याकरता हाच कालावधी अतिशय उत्तम राहील त्रिकोण योग जो तुमच्या दशम सप्तमातून होतो आहे तो थोडासा वैवाहिक जीवनात फटके उडवू शकेल दिनांक तीस तारखेला हर्षल बुधाचा प्रतियोग होणार आहे हर्षल जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय दोघांचा प्रतियोग थोडासा तुम तुम्हाला तुमच्या भावभावनावरती कंट्रोल करणं आवश्यक राहील ही गोष्ट थोडी महत्वपूर्ण राहील दिनांक एकतीस तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे नेप्चुन जो की तुमच्या लाभात भ्रमण करतोय जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय दोघांचा शुभ फलदायी असाच असणार आहे खास करुण, खास करून करून वैवाहिक जोडीदारावर संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो या महिन्याची जी अमावस्या आहे ती दोन तारखेला तुमच्या पंचमात होणार आहे काळजी घ्या ही गोष्ट अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून गर्भवती महिलांनी दिनांक एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भात छोटा छोटा जरी त्रास असेल तर दुर्लक्ष करू नका याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताल तर या दरम्यान मोठे ट्रेड मोठे रिस्क घेऊ नका तुमच्या अंगलटी येऊ शकेल पौर्णिमा ही सुद्धा सतरा तारखेला आहे तर ता साधारणतः अम्वासाने पौर्णिमा दोन आणि सतरा तारखेला कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका वादविद जाऊ नका कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील या दरम्यान थोडंसं भावनिकता जास्त वाढते आणि त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त होते तर मित्रांनो हे होतं वृषभ राशीचं ऑक्टोबर दोन हजार चोवीस कर त्याचं संपूर्ण राशी धन्यवाद